नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवम आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या वी स्कूलमध्ये आपण सुरू केलेला आहे आपल्या दहावीसाठी क्रॅश कोर्स विषय आहे आपला गणित मित्रांनो गणित भाग एकमध्ये आपण यापूर्वी धडा क्रमांक एक पाहिलेला आहे आजपासून आपण धडा क्रमांक दोन जो आहे त्याला सुरुवात करणार आहोत मी मित् विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही डाऊट असतील नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा नक्कीच तुमच्या त्या प्रश्नांचं निरसरण आपण नक्की करूया विद्यार्थी मित्रांनो धडा दुसऱ्याचं नाव आहे वर्ग समीकरणे यामध्ये आता मला सांगा तुम्ही यापूर्वी कोणकोणते विषय अनुभवलेले आहेत कोणकोणते विषय शिकलेला आहात ओके तर यामध्ये आपण वर्ग समीकरण कसं ओळखायचं वर्गीय समीकरण सोडवण्याची पद्धती कोणकोणत्या आहेत वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप त्यानंतर मुळे व सहगुणक यामधील संबंध आणि वर्ग समीकरणांचे उपयोजन म्हणजेच ॲप्लिकेशन या सर्व गोष्टी तुम्ही या पाठामध्ये यापूर्वी अभ्यासलेल्या आहेत आता आपण या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून आपण काय रिव्हिजन करतोय पुन्हा एकदा त्याआधी आपण ही कृती करूया तीन एक वजा पाच एक वर्ग वजा पाच एक पाच एक वर्ग या बहुपदी घातांक रूपात लिहून यांना काय करायचं आपल्याला घातांक रूपात लिहायचंय त्यातील पदांच्या सहगुणकांचे निरीक्षण करून ते रिकाम्या चौकडी योग्य प्रकारे लिहा आता मला सांगा एक चा वर्ग चे सहगुणक अनुक्रम आहे बघा एक्सचा वर्ग या ठिकाणी कोण आहे ते याचा सहगुणक एक आहे सहगुणक याचा अर्थ काय होतो जर या ठिकाणी आपण कोणता चल असेल ठीक आहे आता या ठिकाणी मी एक्स हे चल घेतला आहे याच्यासोबत जो काही अंक येतो त्याला आपण काय म्हणतो सहगुणक म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये कोइफिशियंट असं म्हटलं जातं जर या ठिक या ठिकाणी तीन एक्स असला असता तर एक्सचा हा सहगुणक कोण झाला असता तीन हा एक्सचा सहगुणक झाला असता इथे कोणीच नसतं म्हणजे कोण असतो एक हा असतो बरोबर त्यामुळेच पहिल्या ठिकाणी काय झालं इथे एक हा एक्स वर्गाचा सहगुणक आलेला आहे दुसऱ्या बहुपदामध्ये काय आहे एक्स स्क्वेअरचा सहगुणक तीन हा आहे बरोबर त्यामुळे आपण इथे तीन लिहिलेला आहे त्याच्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये बघा एक्स स्क्वेअरचा सहगुणक काय आहे कोण आहे याच्यासोबत आलेला पाच आहे म्हणून एक्स स्क्वेअरचे सहगुणक अनुक्रमे एक तीन पाच आहेत म्हणजे शून्य नाही एक्सचे सहगुणक अनुक्रमे आता बघा एक्सचे सहगुणक याच्यामध्ये तीन आहे त्याच्यानंतर इथे वजा पाच आहे तर इथे वजा पाच लिहूया आणि या ठिकाणी शून्य आहे ठीक आहे त्यानंतर स्थिरपदे अनुक्रमे स्थिरपदे म्हणजेच कॉन्स्टंट टर्म कोणकोणती कुन आहे ते ज्या ज्याला चलन असतं त्याला आपण स्थिर म्हणतो कारण का बरं ह्याला स्थिर का म्हणायचं कारण याची व्हॅल्यू चेंज होत नाही बरोबर आता ह्याला चल आपण चलाच्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू येऊ शकते त्यामुळे आपण निश्चित सांगू शकत नाही की ह्या टर्मची व्हॅल्यू काय आहे पण आपण ह्याला सांगू शकतो की ह्या ठिकाणी पाच म्हणजे पाचच आहे याची व्हॅल्यू चेंज होत नाही म्हणून त्याला आपण स्थिरपद म्हणतो म्हणून स्थिरपदे अनुक्रमे वजा पाच याच्यामध्ये शून्य आणि या ठिकाणी सुद्धा शून्य आहेत बरोबर आता इथे आपलं काय समजतंय दुसऱ्या आणि तिसऱ्या बहुपदीमध्ये दुसरं आणि तिसरं आपलं बहुपद कोणतं होतं हे आपलं दुसरं होतं आणि हे तिसरं होतं याच्यामध्ये स्थिरपद जे काय आहेत बहुपदामध्ये स्थिरपद शून्य आहे ओके आता विद्यार्थी मित्रांनो वर्ग समीकरणे जे आहेत समीकरण कशाला म्हणतो एखादं या ठिकाणी बहुपदी जी आहे एक वर्ग अधिक तीन एक्स वजा पाच याला जर आपण बरोबर करून शून्य लिहिलं हे काय झालं आपलं समीकरण झालं ओके आता हे समीकरणामध्ये जो कोणी ह्याच्या ह्या ठिकाणी एकच एक चल हवं हे जे समीकरण पहिली आपली अट काय हे हे जे समीकरण आहे ते एका चलामधलं असलं पाहिजे एक्स तर सर्वांच्या ठिकाणी चल एक्स पाहिजे एम असेल किंवा हो, एन असेल तर सर्व ठिकाणी चल काय हवं आपल्याला समान हवंय सेमच हवंय आणि याच्यामध्ये कोटी सर्वात जास्त पॉवर काय हवी आपल्याला दोन हवी ओके म्हणून आपण त्याला वर्ग समीकरण असं म्हणतो ओके म्हणजे याची जी, जी हे जे आपलं बहुपद आहे त्याची कोटी आपल्याला किती हवी दोन हवी ओके ही गोष्ट तुम्हाला बेसिक बऱ्यापैकी लक्षात आहे आता आपण पुढे पाहूया वर्ग समीकरणाचे सामान्य रूप वर्ग समीकरणाचं स्टँडर्ड फॉर्म काय आहे कॉर्डिक इक्वेशन वर्ग समीकरणाला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये कॉर्डेटिक इक्वेशन असं म्हणतो आता विद्यार्थी मित्रांनो ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून आता सर्व घातांक म्हणजेच काय एक्सच्या डोक्यावर ही व्हॅल्यू घातांक म्हणजेच काय कोणाच्याही डोक्यावर जी व्हॅल्यू लिहिलेली जाते त्याला आपण घातांक म्हणतो ती घातांक काय पाहिजे आपल्याला पूर्ण संख्या हवी बरोबर होल नंबर त्याला आपण म्हणतो पूर्ण संख्या ठीक आहे असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक ओके मोठ्यात मोठा घातांक काय पाहिजे ते आपल्याला दोन असतो बरोबर ते वर्ग समीकरण असतं आत्ताच मी तुम्हाला डेफिनेशनही सांगितली ते सामान्य रूपात कसं लिहिलं जातं तर ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ए बी आणि सी हे काय आहेत वास्तव संख्या असून ते शून्यत्तर संख्या म्हणजे ह्या शून्य आता इथे बघा ए बी सी ह्या वास्तव संख्या असून ए ही पहिली ही जी टर्म आहे ही आपल्याला शून्य नको जर या ठिकाणी शून्य लिहिला तर म्हणजे काय झालं हे टर्म पूर्णपणे काय झालं शून्य झालं या ठिकाणी काय राहणार फक्त बी ए एक्स प्लस सी आता मला सांगा याच्यामध्ये याची जी पॉवर आहे कोटी जी आहे सर्वात जास्त मोठी कोटी कोणती आहे या ठिकाणी एक बनली म्हणजे हे आपलं वर्ग समीकरण होऊ शकतं का क्वॉडेटिक इक्वेशन होऊ शकतं का नाही होऊ शकणार बरोबर आप ह्यासाठी काय पाहिजे आपल्याला ए हा शून्य नको ही गोष्ट तुम्हाला आता रिकाम्या जागासाठी विचारली जाऊ शकते त्यामुळं हे थोडंसं लक्षात ठेवा वर्ग समीकरणामध्ये जो सर्वात मोठा घातांक किती पाहिजे आपल्याला दोन हा हवा ठीक आहे आणि ए हा शून्य नको एवढी गोष्ट समजली आता मला सांगा इथे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो या स्वरूपातील समीकरणास वर्ग समीकरणाचे सामान्य स्वरूप म्हणतात तर हा कृतीचा जो आपली इथे सांगितलेली आहे ती आपण पूर्ण करूया वर्ग समीकरणामध्ये एक्स स्क्वेअर वजा एक्सचा वर्ग वजा चार बरोबर शून्य याच्यामध्ये सामान्य रूप बघाबर काय होणार आपण इथे सामान्य स्वरूप इथे पुन्हा लिहूया ए एक एक्सचा वर्ग अधिक बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो विद्यार्थी मित्रांनो चिन्ह वजा असेल तरी काही टेन्शन घ्यायचं नाहीये याचं सामान्य स्वरूप काय होईल या ठिकाणी बी एक्स ही टर्म नाहीच आहे दिसते का तुम्हाला इथे बी एक्स टर्म नाही दिसत आहे म्हणजेच काय या ठिकाणी बीची व्हॅल्यू काय असेल शून्य असेल त्यामुळेच शून्य गुण एक्स हे उत्तर झालं शून्य त्यामुळे हे टर्म इथे लिहिलेलं नाहीये पण आपण इथे सामान्य स्वरूपात लिहिण्यासाठी लिहिण्यासाठी आपल्याला लिहायला हवी म्हणून एक्सचा वर्ग अधिक शून्य एक्स पाच बरोबर शून्य हे आपलं सामान्य स्वरूप झालं तर या ठिकाणी ची व्हॅल्यू काय झाली या ठिकाणी ची व्हॅल्यू एक बनेल त्याच्यानंतर बीची व्हॅल्यू काय असेल शून्य असेल आणि सीची व्हॅल्यू वजा चार असेल तर त्याच पद्धतीने पहिल्यांदा आपण वाय स्क्वेअर इज इक्वल टू टू वाय मायनस सेवन याला आपण सामान्य स्वरूपात लिहूया बघा बरं चल सेम आहे का सगळ्या ठिकाणी वाय वायसले आहे का येस आहे बरोबर आता वायचा वर्ग दोन वायला आपण इकडे घेऊन या घेऊन येऊया तिकडे अधिक असेल तर येऊन काय होतो वजा होतो म्हणून या ठिकाणी काय होणार दोन वाय हा वजा होईल आता हा वजा सात आहे ना हे इकडे काय होईल अधिक सात होईल अधिकचा वजा वजाचा अधिक ठीक आहे सो या ठिकाणी अधिक सात या ठिकाणी आलं आणि बरोबर शून्य हे आपलं काय झालं सामान्य स्वरूप वाय स्क्वेअर मायनस टू वाय अधिक सेवन इज इक्वल टू झिरो आता या ठिकाणी ए काय असेल वाय वर्ग याच्यामध्ये कोण आहे त्याच्याशी सोबत इथे कोणीच नाही म्हणजे कोण असतो इथे एक असतो बरोबर सो म्हणून इथे आपण एक लिहूया आता वाई सोबत कोण आहे इथे वायसोबत आहे दोन पण ह्याचं चिन्ह आहे ना इथे म्हणून हे वजा दोन या ठिकाणी आलं आणि याच्यानंतर सी काय टर्म आहे आपली इथे सात आहे बरोबर चला आता पुढे एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स बरोबर शून्य एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स आधी याचं सामान्य स्वरूप काय होईल इथे कॉन्स्टंटम जे आहे ती इथे नाही आहे स्थिरपद म्हणून आपण इथे लिहूया एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स अधिक शून्य बरोबर शून्य इथे ए कोण आहे इथे ए या ठिकाणी एक्स वर्ग बरोबर कोणी नाही म्हणजे या ठिकाणी एक येईल या ठिकाणी दोन एक्स आहे एक सोबत कोण आहे दोन आहे म्हणून या ठिकाणी दोन येईल असेल आपला शून्य ही कृती समजली तुम्हाला बऱ्यापैकी ह्या गोष्टी समजल्या असतील तर तुम्हाला जो आपला प्रॉब्लेम सेट आहे संच व्यवस्थितपणे सॉल्व्ह करता येईल आता या ठिकाणी बघा नऊ वायचा वर्ग अधिक पाच बरोबर शून्य आता ह्या हा जो असे टाईपचे प्रश्न आहेत तुम्हाला एक मार्कसाठी विचारले जाऊ शकतात त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या नऊ वायचा वर्ग अधिक पाच बरोबर शून्य यामध्ये टिंबटिंब चल असून कोणतं चल आहे या ठिकाणी चल कोणतं वापरले वाय चल वापरले सो आपण या ठिकाणी लिहूया वाय चला असून चलाचा सर्वात मोठा घातांक काय आहे बघा बरं वायचा या ठिकाणी इथे वाय आहे इथे दुसरं कोणतं वाय दिसत नाही सर्वात मोठा मोठा घातांक कोण असेल दोन हा आहे हे समीकरण वर्ग समीकरण आहे म्हणून इथे आपण आहे लिहू शकतो एमचा क्यूब वजा पाच एमचा वर्ग अधिक चार बरोबर शून्य यामध्ये एकच चल असले तरी चलाचा सर्वात मोठा घातांक दोन नाही बघा बरं या ठिकाणी सर्वात मोठा घातांक कोण आहे या ठिकाणी तीन आहे म्हणजेच हे समीकरण वर्ग समीकरण नाही ही, ही कृती पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतो तुम्हाला काय आहे हे स्टेटमेंट ॲज इट इज तुमच्या आन्सरशीटमध्ये आहे फक्त जे तुमचं आन्सर आहे त्याला तुम्हाला काय आहे अंडरलाइन किंवा असा स्क्वेअर बॉक्स करा ठीक आहे आलं लक्षात चला आता आपण बळूया या कृतीकडे विद्यार्थी मित्रांनो आपण ही कृती पूर्ण करूया आता बघा या ठिकाणी काय दिलं एल अधिक दोन आणि एल वजा पाच ओके आता या ठिकाणी लक्ष देऊ नका इथे मी पुन्हा हे टर्म जे आहे लिहून टाकतो इथे एल अधिक दोन आणि एल वजा पाच बरोबर शून्य सर्वात आधी काय करायचं इथे बघा या ठिकाणी दोन कंस आहेत म्हणजे ते गुणाकार असणार आहे आधी आपण काय करणार ह्या एल पदानी या पूर्ण पदा कंसाला गुणूया त्यानंतर दोन या पदाला कंसाला गुणूया तर एल गुणूले काय असेल एल वजा पाच आणि okay? ते अधिक दोन आहेत ना म्हणून अधिक दोन आणि हा कंस जसा तसा एल वजा पाच बरोबर शून्य ओके हे समजलं तुम्हाला व्यवस्थित आता पुढे पहा एल एलनी गुणूया आता एल गुणुले एल एल गुणुले एल त्यानंतर एल गुणले वजा पाच म्हणजे या ठिकाणी काय होणार प्लस मायनस मायनस होणार अधिक वजा वजा सो वजा पाच गुणुले एल अधिक दोन गुणुले एल दोन गुण्युले एल या ठिकाणी येईल प्लस मायनस मायनस पाच दुने दहा बरोबर शून्य आता एल गुणिले एल एलचा वर्ग वजा पाच गुणिले येईल पाच एल दोन गुणिल एल टू एल वजा दहा बरोबर शून्य आता या ठिकाणी बघा समानपद या ठिकाणी जे चल आहे सेम दिसत आहे त्यामुळं यांचं आपण इथे साम जे व्हॅल्यू आहे ती काढू शकतो वजा अधिक काय होणार अधिक वजा वजा होणार सो आणि चिन्ह द्यायचं कुणाचं वजाचं मोठ्या टमचं ठीक आहे मोठ्या टमचं लक्षात ठेवायचं तर एल वर्ग वजा ते काय होणार इथे वजा पाच वजा दोन तीन तीन एल वजा दहा बरोबर शून्य बघा बरं हे टम येस आता यामध्ये टिंबटिंब हे एकच चल असून कोणतं चल आहे या ठिकाणी एल हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक कोणता आहे या ठिकाणी दोन हा आहे दिलेले वर्ग समीकरण वर्ग समीकरण आहे आलं लक्षात आता तुम्हाला हे गोष्ट आता आपण वर्ग समीकरणाची मुळे म्हणजेच उकली रूट्स ऑफ कॉडेटिक इक्वेशन कसं ते शोधायचं ते पाहूया आपण आधीच्या वर्गात पाहिलं की एक्सची एक्स जो होता त्याची म्हणजे या ठिकाणी जो स सहगुणकलीत होता त्याला ए म्हणतो किंमत घेऊन बहुपदीची किंमत शून्य येत असेल तर एक्स वजा ए हा त्या बहुपदीचा अवयव असतो काय असतो अवयव असतो म्हणजेच पी एक्स ही बहुपदी असेल आणि पी ऑफ ए बरोबर शून्य असेल तर एक्स वजा ए हा पी ऑफ एक्सचा अवयव असतो या स्थितीत ए ही पी ऑफ एक्स बरोबर शून्य ही एक काय आहे उकल आहे किंवा ए हे पी ऑफ एक्सचे मूळ आहे आता हे थोडंसं तुम्हाला किचकट वाटलं असेल थोडंसं अवघड वाटलं असेल काही नाही टेन्शन घ्यायचं आपण रूट्स काय आहे ते व्यवस्थित आता समीकरणा थ्रू आपण व्यवस्थित समजून घेऊया ठीक आहे लक्षात काय ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो आता रूट्स म्हणजे काय उकली म्हणजे काय बरोबर आता मला सांगा या ठिकाणी एक वर्ग अधिक दोन एक्स प्लस शून्य बरोबर या ठिकाणी मी शून्य लिहिलं ठीक आहे आता या ठिकाणी काय होतं एल एच एस आहे म्हणजे ही आपली डावी बाजू आणि हे आपली उजवी बाजू आर एच एस आपण त्याला म्हणतो ठीक आहे आर एच एस या ठिकाणी लिहिलं आता मला सांगा आर एच एस बरोबर आपण काय केलं आहे या समीकरणाला बरोबर शून्य म्हणजे ह्या समीकरणाचं जे काय उत्तर आहे ते काय असणार आहे शून्य कारण आपण ते बरोबर काय आहे शून्य आलं तुमच्या लक्षात म्हणजे हे जे पूर्ण टर्म आहे हे आपण सोडवलं जेव्हा आपण सोडू त्याच्यानंतर त्याचं उत्तर काय असणार आहे शून्यच असणार आहे बरोबर म्हणजेच अशी कोणती व्हॅल्यू मी ह्या एक्सच्या ठिकाणी टाकू की याचं ह्या पूर्ण जे समीकरण आहे ते काय असेल शून्य येईल लक्षात आणि तीच झाली आपली काय झाली उकल झाली म्हणजे एक्सच्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू टाकली की आपले हे एल एच एस बरोबर शून्य येईल ती त्या टर्मची उकल झाली ठीक आहे आता आपण उदाहरणासहितच पाहूया बरोबर आता हे लक्षात ठेवूया आपण एक्सचा वर्ग अधिक एक्स अधिक सी बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप असते यात ए बी सी ह्या वास्तव संख्या असून ए ही शून्यहत्तर संख्या असते चलाच्या ज्या किंमतींनी वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात म्हणजेच वर्ग समीकरणाचे समाधान होते त्या किमतींना वर्ग समीकरणाच्या उकली किंवा वर्ग समीकरणाची मुळे म्हणतात ठीक आहे आली लक्षात तुम्हाला ही गोष्ट व्यवस्थित समजली आता आपण पाहूया कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा वर्ग समीकरणे कशाला बोलायचं आता याच्या ठिकाणी चल काय पाहिजे आपल्याला समान हवं ठीक आहे प्रत्येक चल काय हवं समान हवं आणि सर्वात मोठा घातांक किती पाहिजे आपल्याला दोन हवा ठीक आहे म्हणजेच आता मी ठिकाणी एक्स आता समान सर्व आपण एक्स मे पाहिलेला आहेत आहे तर आपण काय लिहूया एक्स uh, लिहूया आता मला काय करायचं एक्सच्या सोबत सहगुण तुम्ही लिहा किंवा न लिहा आपल्याला काय लिहायचं आहे आपल्याला वर्ग समीकरण बरोबर त्यामुळे आपण तुम्ही काही तुम्ही व्हॅल्यू लिहू शकता आता मी या ठिकाणी काय लिहितो पाच एक्स लिहितो ठीक आहे पण मला घातांक किती हवा सर्वात मोठा दोन हवा आपलं सामान्य स्वरूप काय आहे ल सोपं सांगतो तुम्हाला आता असा प्रश्न पडला ना सामान्य स्वरूप इथे वरती लिहा ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स प्लस सी बरोबर शून्य ओके एक्स स्क्वेअर एक्स आणि हे ॲज इट इज लिहा आणि ए बी सीच्या ठिकाणी कोणतेही नंबर टाका ओके पण काय टाकायचं आपल्याला पूर्ण संख्या टाकायचं ठीक आहे पाच एक्सचा वर्ग आधी एक मी बीच्या ठिकाणी तीन आणि एक्स लिहितो तुम्ही पाच पुन्हा लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि प्लस सीच्या ठिकाणी आपण लिहूया दहा बरोबर शून्य हे तुमचं पहिलं समीकरण झालं दुसरं समीकरण एच्या ठिकाणी तुम्ही काय टाका एच्या ठिकाणी तुम्ही आठ टाका ओके एट एक एक्स चलो तुम्ही बदलू शकता असं नाही की तुम्ही एक्सच लिहिलं पाहिजे मी या ठिकाणी एम लिहितो एमचा वर्ग आता बी मला वाटलं वजा दोन लिहायचं आहे तर मी वजा दोन लिहिणार आणि ते चल काय लिहिणार मी आता इथे एमच लिहिणार एक्स लिहिणार का नाही ओके आणि स्थिरपद आपण घेऊया या ठिकाणी पाच घेऊया बरोबर शून्य हे आपले दोन झाले वर्ग समीकरण किती सोपं होतं ना येस आता तुम्हाला काय करायचंय एक वर्ग समीकरण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ठीक आहे चलो आता पुढे पहा खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणते ते ठरवा सर्वात आधी काय करायचं सामान्य स्वरूप आपल्या लक्षात येणा येस त्या सामान्य स्वरूपात आहे का बघा आणि त्याच्यानंतर सर्वात मोठा घातांक जो आहे तो दोन आहे का ते पहा एवढं लक्षात ठेवा आणि तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे बघा या ठिकाणी एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य हे आपल्या सामान्य स्वरूपात दिसतंय आणि सर्वात मोठा घातांक किती आहे दोन हा आहे त्याच्यामुळे हे आपलं वर्ग समीकरण आहे येस चलो आगे चलते पण तुम्हाला याचं उत्तर कसं आहे उत्तर तुम्ही याआधी जसं पाहिलं आपण एक न्यूमेरिकल सॉल्व केलं होतं ना येस असं यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे समीकरण आहे व्यवस्थित पुढे लिहायचं स्टेटमेंट यामध्ये हे चल असून म्हणजे त्या ठिकाणी इथे वाय आहे तर वाय चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे म्हणून हे चिन्ह कशाचं आहे हे चिन्ह म्हणून विद्यार्थ्यांना माहीतच नसतं हे तीन डॉट हे काय आहे नेमकं ह्याला म्हणून म्हणतात ओके आपण म्हणून लिहितो ना असं म्हणून म्हणून ऐवजी हा आपण सिंबॉलिक रिप्रेझेंट करतो म्हणूनच हे रिप्रेझेंटेशन आहे म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे ओके okay? समीकरण वर्ग समीकरण आहे लक्षात असं स्टेटमेंट तुम्हाला लिहिजात मी पटापट इथे तुम्हाला सांगतो की हे वर्ग समीकरण आहे की नाही ओके okay? चलो आता पाहूया दुसरं इथे वायचा वर्ग बरोबर पाच वाय वजा दहा आधी आपण याला सामान्य स्वरूपात लिहूया वायचा वर्ग आहे मिलते ना ये ये टर्म साहे ना इकड़े आनू या ठिकाणी एक्स स्क्वेअर मला मिळते बी एक्स नाही पाच ह्या सर्व जे टर्म्स आहेत त्यांना इकडे आणूया पाच वाय इकडे अधिक आहे इकडे येऊन वजा होईल सो वजा पाच वाय इकडे वजा दहा आहे तिकडे जाऊन प्लस टेन होतील बरोबर शून्य हे माझं सामान्य स्वरूपात आलं बघा बरं सर्वात मोठा घातांक दोन आहे का येस हा सर्वात मोठा घातांक हे समीकरण वाय चलातील आहे आणि सर्वात मोठा घातांक दोन आहे त्यामुळे हे वर्ग समीकरण आहे आलं लक्षात हे वर्गसमीकरण आपलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया हा जो प्रश्न आहे बघा या ठिकाणी वायचा वर्ग अधिक एक छेद वाय बरोबर दोन आता आपण याला सॉल्व्ह करून घेऊया वायचा वर्ग अधिक एक छेद वाय बरोबर दोन आपण याला काय करूया तिरकस गुणाकार करून पाहूया वायचा वर्ग गुणुले हा वाय इकडे गुणाकारला गुणा गुणाकारात होईल याच्याची खाली कोणी नाही म्हणजे इथे एक असतो अधिक एक गुणले एक या ठिकाणी एक होईल छेदामध्ये वाय गुण्यले एक या ठिकाणी वाय आलं बरोबर दोन वाय वर्ग गुणले वाय म्हणजे काय म्हणा येते वायचा क्यूब अधिक एक हा वाय इकडे जाऊन काय होईल गुणाकारात जाईल वाय गुणले दोन म्हणजे काय झालं येते दोन वाय झालं ठीक आहे सो so, त्याच्यानंतर वायचा क्यूब अधिक एक हा दोन इकडे येऊन वजा दोन वाय होतील आपण इथे दोन वाई ते लिहूया वजा दोन वाय अधिक एक बरोबर शून्य आता मला सांगायच्या सर्वात मोठा घातांक किती दिसतोय तुम्हाला तीन दिसतोय म्हणजेच हे आपलं समीकरण नाही ओके आलं लक्षात तसाच पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे हा तुम्हाला होमवर्कसाठी बघा बरं ट्राय करून हे तसंच सॉल्व्ह करून पहा आणि तुम्हाला उत्तर काय येते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे चला आता पुढे पाहूया सेम आता आपण अशी कृती करून पाहिलेली आहे त्यामुळं तुम्हाला आता व्यवस्थित समजलं असेल काय करायचं तुम्हाला एमने ह्या पूर्ण कंसाला गुण गुणून घ्यायचं आहे दोनने ह्या पूर्ण कंसाला गुणून घ्यायचं आहे ओके आणि तुम्हाला पाहायचं आहे ते सामान्य स्वरूपामध्ये आणि सर्वात मोठा घातांक किती आहे ते पाहायचं आहे ठीक आहे चला बघा या ठिकाणी एमने गुण्हे आपण पूर्ण कंसाला एम वजा पाच आणि त्याच्यानंतर दोन अधिक दोन आणि पुर पुढच्या कंसामध्ये एम वजा पाच तसं तसं शून्य ठीक आहे आता पहा एम गुणुले ह्या कंसामध्ये एम गुणुले एम वजा पाच गुणूले एम अधिक दोन गुणुले एम वजा दोन गुणुले पाच दोन गुणुले पाच बरोबर शून्य ठीक आहे चला म्हणून किंवा तुम्ही असंही ते असंही म सांगू शकता ठीक आहे एम गुणुले एम एमचा वर्ग वजा पाच गुणुले एम पाच एम अधिक दोन गुणुले एम दोन एम वजा पाच दोन ए दहा बरोबर शून्य वजा पाच एम अधिक दोन एम काय होईल या ठिकाणी एमचा वर्ग अधिक वजा वजा त्यामुळे आणि चिन्ह मोठ्या पदाचं वजा तीन एम वजा दहा बरोबर शून्य आता हे सामान्य स्वरूपात आपलं आलेलं आहे मला सांगा बरं हे चल कोणत्या चलामधील आहे समीकरण हे एम चलामधील आहे आणि याचा सर्वात मोठा घातांक दोन आहे म्हणजेच हे आपलं वर्ग समीकरण बनलं येस चलो आता विद्यार्थी मित्रांनो आता सेम तसं तुम्हाला हे सांगायचं हे वर्ग समीकरण आहे का नाही आता किती सोपं आहे बघा बरं याच्यामध्ये एमचा क्यूब एमचा आता विद्यार्थी काय म्हणतील लगेच बघतील आणि ते तीन पाहतील आणिच म्हणतील हे वर्ग समीकरण नाही लगेच तुम्ही सांगायचं नाही आधी सोडून पाहायचं ठीक आहे बघा बरं इथे सोडून एमचा क्यूब आता हा तीन एमचा चा क्यूब आहे ना इकडे घेऊन यायला ओके हा काय होणार इथे वजा तीन एमचा चा क्यूब आधी तीन एमचा वर्ग वजा दोन बरोबर शून्य एम क्यूब वजा तीन एम क्यूब इथे काय आहे चल आणि त्याचा घातांक सेम आहे म्हणजे हे आपलं सॉल्व होऊ शकतं म्हणून अधिक वजा वजा, वजा चिन्ह मोठ्या पदाचं सो त्यामुळे आता इथे कोण नाही म्हणजे ते एक असतो ओके तीन वजा एक दोन झालं चिन्ह मोठ्या पदाचं एक वजा तीन काय होणार इथे वजा दोन होणार सो या ठिकाणी वजा दोन लिहूया एमचा क्यूब अधिक तीन एमचा वर्ग वजा दोन बरोबर शून्य ठीक आहे आणि लक्षात विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठा घातांक कोण दिसतोय तीन दिसतोय म्हणजेच हे आपलं वर्ग समीकरण नाही ना पण तुम्हाला ते सांगायचंय ते वर्ग सर्वात मोठा घातांक तीन आहे त्यानंतर हे एमच्या चलामधलं आहे त्यामुळे हे वर्ग समीकरण नाही तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळणार आहेत त्याशिवाय तुम्हाला मार्क मिळणार नाहीत ओके चलो आता पुढचा प्रश्न पहा खालील समीकरणे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो या स्वरूपात लिहा प्रत्येकातील ए बी सी यांच्या किमती ठरवा ओके आता आपल्याला काय करायचं सामान्य स्वरूपात लिहायचे आणि ए बी सीची किंमत लिहायची आपण ऑलरेडी एक रकानामध्ये आपण पाहिलं होतं बरोबर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं तसंच तुम्हाला करा हे सॉल्व्ह आहे मी तुम्हाला पहिलं न्यूमेरिकल दाखवतो पुढचे न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व्ह कराल ठीक आहे सो आता आपण काय करूया ह्या दोन वाय इकडे दिसतोय ना वाय वर्ग ह्याला इकडे घेऊन येऊया सो वजा काय होईल इकडे येऊन अधिक होईल त्यामुळे अधिक वायचा वर्ग हा दोन वाय तसा अधिक दोन वाय आणि हा दहा इकडे येऊन काय होईल वजा दहा होतील त्यामुळे वजा दहा बरोबर शून्य इकडे कोणी शिल्लक नाही म्हणजे इथे शून्य राहिला आता हे सामान्य स्वरूपात आलं त्यामुळे आता ची किंमत लिहूया ए बरोबर काय असेल इथे ए बरोबर इथे कोणी नाही म्हणजे एक असेल तो या ठिकाणी आपण एक लिहूया नंतर बी बरोबर काय असेल इथे बी बरोबर बर दोन अधिक दोन आणि सी बरोबर बर वजा दहा आपण ए बी ची किंमत लिहिली संपलं झालं एक मार्क मिळाले आपल्याला बरोबर चलो आता हे तुम्हाला काय करायचं आहे सोडवायचं आहे बरोबर आता एक आता मी तुम्हाल तुम्हाला ह्याची ट्रिक सांगतो काय येते तुम्हाला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे ए वजा बी ब्रॅकेटचा वर्ग हे सोडवायचं हे तुम्हाला समीकरण सोडवावं लागेल व्यवस्थित हे जे तुम्हाला दिसतंय ना तेही या सो फॉर्म्युलाने सोडवणार तुम्ही ओके ए वजा बीचा चा वर्ग काय असो फॉर्म्युला एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग ओके हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे आणि ते सॉल्व करायचे मग तुम्ही ह्याला सामान्य स्वरूपात लिहू शकता वापरा बरं प करून पहा एचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग वजा दोन गुणुले एक आहे ते एक्स आहे गुणुले एक अधिक एक, एकचा वर्ग बरोबर दोन एक्स अधिक तीन जसं तसं ठीक आहे चलो आगे चलते हे हम एक्सचा वर्ग लिहूया वजा इथे बघा बरं दोन एक्स म्हणजे काय झालं तर दो वजा दोन एक्स आलं प्लस एकचा वर्ग इथे दोन एक्स अधिक तीन ठीक आहे चलो आता दोन एक्स आणि तीनला इकडे घेऊन येऊया आपण एकचा वर्ग असतो एकच असतो म्हणून आपण इथे एक पण लिहू शकतो काही टेन्शन नाही एक्स वर्ग वजा दोन एक्स हा अधिक दोन एक्स काय होईल इकडे येऊन वजा होईल सो इथे वजा दोन एक्स लिहूया अधिक एक हा तीन अधिक आहे इकडे हा इकडे येऊन वजा होईल सो वजा तीन बरोबर शून्य सो म्हणून एक वर्ग वजा वजा काय होतं अधिक होतं ओके वजा वजा अधिक होतं चिन्ह द्यायचं वजाच तुम्ही असं म्हणू शकता चिन्ह मोठ्या पदाचं मोठं इथे दोनच आहे म्हणून तुम्ही इथे वजाच देऊ शकता वजा चार एक्स आता मला सांगा बरं वजा आणि ते अधिक वजा वजा चिन्ह मोठ्या पदाचं तीन आहे मोठा म्हणून वजा दोन बरोबर शून्य हेच आपलं सामान्य स्वरूपात आलं म्हणून ए बरोबर काय असेल ते एक असेल बी बरोबर काय असेल वजा चार असेल सी बरोबर काय असेल त्या ठिकाणी वजा दोन असेल आलं लक्षात तुमच्या सम तुम्हाला हे प्रश्न व्यवस्थित समजले आता तुमच्या संचामध्ये बाकीचे जे आहे ते तुम्ही व्यवस्थित सोडवू शकता असं मी गृहित धरतो हे तुम्ही व्यवस्थित सोडू शकता आय थिंक तुम्हाला व्यवस्थित सोडतो आपण ऑलरेडी पाहिले नुमेरिकल्स त्यामुळे हे जे बाकीचे आहेत नुमेरिकल्स तुमच्या सराव संचामधले तीन ते सहा ओके हे तुम्हाला स्वतः सोडवायचे आहेत ओके तुम्ही काय करायचं होमवर्कसाठी आज ट्राय करून पहा जर नाही जमलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला ते नक्कीच एक्सप्लेन करून सांगेल आता पुढचा प्रश्न काय आहे वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाची किमती त्या समीकरणांची काय आहेत मुळे आहेत की नाही ठरवा ओके म्हणजे या ठिकाणी एक्स हे त्याचं मूळ आहे का वजा एक आहे का हे आपल्याला सांगितले बरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय बोलतो पी ऑफ एक्स पाहिलं होतं ना पी ऑफ एक्स इज इक्वल टू शून्य बरोबर चला काय करूया आपण पी ऑफ एक्स बरोबर शून्य लिहूया पी ऑफ एक्स म्हणजे हे समीकरण एक्सच्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं आहे आधी आपण वजा एक टाकून पाहूया एक्सचा वर्ग म्हणजे एक्स एक प्रत्येक ठिकाणी एक या ठिकाणी काय टाकायचं आपल्याला एक टाकायचं आहे ओके सो पी ऑफ शून्य आपण इथे लिहूया आता काय टाकायचं आपल्याला इथे एक टाकायचं म्हणजे आपण एक लिहूया बरोबर एक्सचा वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर एकचा वर्ग ठिकाणी ते वन येईल वनचा वर्ग अधिक चार गुणुले एक वजा पाच एकचा वर्ग एक असतो चार गुणुले एक चार गुणुल चार असतो वजा पाच चार आणि एक पाच वजा पाच सांगा बरं हे शून्य झालं का येस आणि म्हणजेच काय पी ऑफ वन हे शून्य आलं म्हणजेच एक ही काय आहे या समीकरणाचं मूळ आहे किंवा उकल आहे लक्षात शून्य आलं म्हणजेच काय माझं एल एच एस सेम झाली ते हे जे पद आहे याचं व्हॅल्यू शून्य आली म्हणजे ही माझी उकल आहे ओके आता पाहूया पी ऑफ वजा एक ओके पी ऑफ आता लक्षात आलं तुम्हाला पी कशामुळे आपण लिहितं पी ऑफ एक्स अ लक्षात पी ऑफ वजा एक ओके याची व्हॅल्यू पाहूया आपण आता समीकरण जसं तसं आधी लिहा एक वर्ग अधिक चार एक्स वजा पाच ओके okay? एकशा ठिकाणी काय टाकायचं आता इथे तुम्ही काय टाकली व्हॅल्यू पी ऑफ एक्समध्ये एकशा ठिकाणी वजा एक टाकली म्हणजे प्रत्येक एकशा ठिकाणी तुम्हाला वजा टाकायचं ओके सो वजा एकचा वर्ग अधिक चार गुणुले वजा एक वजा पाच वजा एकचा वर्ग एक असेल चार गुणुले वजा एक वजा चार झालं वजा चार या ठिकाणी वजा पाच आज जसं तसं आता मला सांगा एक वजा चार वजा पाच काय असेल याचं उत्तर आपण पाहिलं होतं बॉडमॉस पाहिलं होतं तुम्ही आधी काय कोणती अधिक काय करायचं अधिक करायचं का वजा करायचं ओके बॉडमॉसमध्ये मा काय असतं बॉडमॉसमध्ये मा आधी मल्टिप्लिकेशन करायचं का ॲडिशन करायचं का सबस्क्रायप्शन करायचं हे रूल तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात बरोबर येस आता पाहिजे या ठिकाणी एक वजा चार वजा पाच ओके सो याचं उत्तर काय बनेल पटकन सांगा मला अधिक एक वजा चार प्लस मायनस मायनस होईल ना प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या पदाचं मोठं आहे चार आहे म्हणजे इथे वजा तीन आलं वजा पाच वजा वजा अधिक चिन्ह मोठ्या पदाचं वजा आठ हे उत्तर आलं शून्य येत नाही इथे तुम्ही लिहू शकता पी ऑफ मायनस वन इज नॉट इक्वल टू झिरो म्हणून वजा एक ही या समीकरणाची उकल नाही किंवा ना मुळे नाही हे ह्याचं मुळं नाही ओके असं तुम्ही म्हणू शकता आलं लक्षात एवढं सोपं आहे पुढचं पाहूया आपण याच्यामध्ये एम बरोबर दोन आणि पाच छेद दोन ओके आता या ठिकाणी पी ऑफ एम पाहूया पी ऑफ एममध्ये काय ते दोन आपण लिहूया बरोबर दोन एमचा वर्ग वजा पाच एम जसं तसं लिहूया ओके सो एमच्या ठिकाणी काय टाकायचं दोन टाकायचं दोन दोनचा वर्ग वजा पाच गुणुले दोन दोनचा वर्ग चार दोन गुणले चार वजा पाच गुणुले दहा चार दोने आठ वजा दहा या ठिकाणी आलं अधिक वजा वजा दहा वजा आठ दोन दोन येतील या ठिकाणी वजा दोन म्हणजेच काय पी ऑफ दोन हे शून्य येत नाही पी ऑफ दोन हे शून्य येत नाही म्हणजेच दोन ही या पद समीकरणाची उकल नाही ओके आता आपण पाहूया पाचशे दोन ठीक आहे सो पी पाचशे दोन बरोबर समीकरण जसं जसं लिहायचं दोन एमचा वर्ग वजा पाच एम एमच्या ठिकाणी टाकूया आपण पाचशे दोन ला दोन गुणले पाचशे दोनचा वर्ग वजा पाच गुणवले पाचशे दोन बरोबर काय असेल दोन गुणले पाचचा वर्ग पंचवीस दोनाचा वर्ग चार बे क बे बे दुने चार या ठिकाणी आलं पंचवीस छे दोन ओके आणि पुढे काय पाच जुने दहा पाचा पाचा पंचवीस पंचवीस छे दोन वजा पंचवीस छे दोन पंचवीस छे दोन वजा पंचवीस छे दोन एक वजा एक शून्य असतं म्हणजेच काय झालं या ठिकाणी शून्य आलं याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो पी ऑफ पाच छे दोन हे माझं शून्य आलं म्हणजेच पाच दोन ही या समीकरणाची उकल आहे ओके आलं लक्षात एवढं सोपं आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढचा प्रश्न पाहूया जर एक्स बरोबर तीन हे एक सा एक अधिक मूल आसेल। तर के एक्सचा वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ असेल हे काय आहे त्याचे मूळ तुम्हाला सांगितलं हे एक मूळ असेल तर केची किंमत किती बाबा ते तुम्हाला सांगितले बरोबर विद्यार्थी मित्रांनो काय करणार तुम्ही आता पी ऑफ काय लिहिणार तुम्ही इथे एक्स बरोबर तीन सांगितले एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही इथे प्रत्येक ठिकाणी तीन टाकली तीन काय दिली तुम्हाला मूळ आहे म्हणजेच हे जे पूर्ण टर्म आहे याची व्हॅल्यू काय असेल शून्य असेल जेव्हा तुम्ही एक्स बरोबर तीन टाकाल ते पूर्ण जे बहुपद आहे त्याची उत्तर तुम्हाला शून्य लिहू शकतो पी ऑफ तीन बरोबर के एक्सचा वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य असं तुम्ही मांडू शकता ओके पी ऑफ थ्री तरी काय प्रॉब्लेम नाही बरोबर शून्य आता आपण एक्सची ची व्हॅल्यू तीन टाकूया सो म्हणून या ठिकाणी काय होईल के गुणुले एक्सची व्हॅल्यू तीनचा वर्ग वजा दहा गुणवले तीन अधिक तीन बरोबर शून्य त्याच्यानंतर काय होईल के तीनचा वर्ग नऊ या ठिकाणी नऊ आलं वजा दहा तीन तीस अधिक तीन बरोबर शून्य ओके सो देअर फोर नऊ के प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या पदाचं वजा तीस वजा तीन सत्तावीस बरोबर शून्य नऊ के बरोबर वजा सत्तावीस तिकडे जाऊन अधिक सत्तावीस होतील सत्तावीस त्याच्यानंतर काय होईल के बरोबर सत्तावीस छेद नऊ बरोबर काय होईल नऊ किनो सत्तावीस त्रिक सत्तावीस के बरोबर तीन या ठिकाणी आलं ओके म्हणजेच केची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली तीन मिळाली एवढं सोपं होतं आहे की नाही म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की मूळ दिलेलं आहे ओके जेव्हा तुम्हाला मूळ दिलेलं असतं तेव्हा तुम्ही एक्सची व्हॅल्यू किंवा जे चल आहे त्या ठिकाणी ती व्हॅल्यू टाकायची आणि त्याला इक्वल टू झिरो करायचं आणि केची जे काही तुम्हाला व्हॅल्यू सांगितली ती शोधायची एवढं सोपं आहे ओके आता ही तुम्हाला एक कृती दिलेली आहे बरोबर बघा पाच एमचा वर्ग अधिक दोन एम प्लस के बरोबर शून्य या वर्गे समीकरणाची एक मूळ वजा सातशेद पाच असेल मूळ तुम्हाला काय सांगितलं वजा सातशेद पाच असेल तर केची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा ही कृती तुम्हाला कमीत कमी तीन दोन मार्क तीन दोन किंवा तीन मार्काला येऊ शकते ओके त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आता पहा पाच एम ह्या समीकरणाची एक मूळ काय आहे वजा सातशेद पाच ठीक आहे कृती पूर्ण करामध्ये तुम्हाला सांगितलं असं की कोणकोणती कौन्द स्टेप फॉलो करायची त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजतं बरोबर देअर फोर एम बरोबर वजा सात पाच आपण वरील समीकरणात ठेवू बघा एमच्या ठिकाणी ठेवा बरं ठेवलं का आता मी ते थोडंसं छोटं लिहितो हां सात पाच आता वजा सात छेद पाच आहे वजा सात छेद पाच वर्ग अधिक दोन गुणवले वजा सातशे पाच अधिक सात ओके आता मी हे जरा इकडे लिहितो हां तुमच्यासाठी वजा सातचा वर्ग काय होणार आता इथे वजा सात छेद पाचचा चा वर्ग सांगितला आहे म्हणजे साताचा वर्ग सुद्धा वर्ग आणि सुद्धा वर्ग, वर्ग. आपण कोणता इथे समी वापरतो फॉर्म्युला ए छेद बी ब्रॅकेटचा वर्ग काय असतो एचा पण वर्ग आणि बीचा पण वर्ग लक्षात आहे ना तुमच्या येस सो so, या ठिकाणी काय होईल वजा सातचा वर्ग काय असणार अधिक एकोणपन्नास पाचचा वर्ग काय असेल अधिक पंचवीस ओके okay? Uh, आणि इथे गुणले काय आहे पाच आहे बरोबर आता पाच एके पाच पाचा पाच पंचवीस म्हणजे एकोणपन्नास छेद एकोणपन्नास छेद पाच या ठिकाणी आलं ओके चलो आता पुढे पहा बरं दोन गुण वजा सात छेद पाच सात गुण चौदा ओके वजा चौदा छेद पाच या ठिकाणी असेल सो आपण इथे लिहूया वजा चौदा छेद पाच येस एवढं सोपं आहे ओके चलो आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो एकोणपन्नास छेद पाच अधिक वजा 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 चौदा छेद पाच या ठिकाणी असेल ते सोडवणार कसं छेद समान आहे म्हणजे एकोणपन्नास वजा चौदा छेद पाच एकोणपन्नास वजा चौदा किती होतात एकोणपन्नास वजा चौदा होतात सोडवा असं सोडून पाहायचं नऊ छेद चार पाच चारातनं एक गेला तीन जर तुम्हाला जमत नसेल असं सोडवा सो सोपे सोपे सिल्ली मिस्टेक करू नका घाई गडबडीत असे सिल्ली मिस्टेक होते तीनच्या ठिकाणी दोन लिहाल चार तीनच्या ठिकाणी चार लिहाल ओके सो पस्तीस या ठिकाणी आलं पस्तीस छेद पाच आता विद्यार्थी मित्रांनो पस्तीस छेद पाच पाच पाँच पाच पाच सात पस्तीस या ठिकाणी किती येणार सात येणार ओके हे तुम्हाला सगळं कच्च्या कामामध्ये मध्ये करायचे आणि फक्त तुम्हाला व्हॅल्यू इथे लिहायचे आहेत किंवा तुम्ही स्टेप वाईज असं सोडवलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही इथे बाजूला कच्च्या कामामध्ये करा कॅल्क्युलेशन आणि इथे व्हॅल्यू लिहा ओके सात अधिक के बरोबर शून्य म्हणजे हा अधिक सात काय होईल तिकडे जाऊन वजा सात होईल सो के बरोबर काय आलं या ठिकाणी वजा सात के ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली वजासद असं कृती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी तीन मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो व्यवस्थित पाहायचं आहे जर तुम्हाला या पूर्ण सराव संचामध्ये काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या सर्व जे काही प्रश्न आहेत त्यांची निरसन करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे आता आपण भेटूया उद्याच्या सदरमध्ये धन्यवाद